एक भारत श्रेष्ठ भारत कोलाज ही संकल्पना समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार बालमित्रांनो, 100 दिवस वाचन अभियानामध्ये आठवड्या 9 मध्ये उपक्रमाने एक भारत श्रेष्ठ भारत कोलाज तयार करणे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मांडली। एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचा मूळ उद्देश भारताची एकता व अखंडता मजबूत करणे हा आहे। भारत देश हा विविधतेतून बनलेला आहे, त्याला एकतेच्या सूत्रात बांधण्यासाठी ही संकल्पना माननीय नरेंद्र मोदी यांनी पुढे आणली। देशातील लोकांमध्ये पारंपरिक स्वरूपात असलेल्या बांधण्यांना कायमस्वरूपी बांधून ठेवणे आणि मजबूत करणे म्हणजे एका राज्याने दुसऱ्या राज्याशी जोडले जाणे ही अपेक्षा आहे। या उपक्रमासाठी आम्हाला जाधव मॅडम व गावंकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले। चला तर मग पाहूया एक भारत श्रेष्ठ भारत। माझे नाव स्वराज शुभाशितक, इयत्ता 6वी, एक भारत श्रेष्ठ भारत यामध्ये माझी जोडी आहे महाराष्ट्र ओडिसा। महाराष्ट्र आणि ओडिसा यांच्यामध्ये अनेक सांस्कृतिक समानता आहे। दोन्ही ठिकाणी वर्षभर सणांना महत्त्व दिले जाते। भगवान जगन्नाथची रथयात्रा हा एक असा सण आहे जो महाराष्ट्रात तसेच ओडिसामध्येही साजरा केला जातो। महाराष्ट्र आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये भात म्हणजे तांदूळ हे मुख्य अन्न आहे। महाराष्ट्राचे पारंपरिक जेवण आणि ओडिसाचे पारंपरिक जेवण मसालेदार आहे आणि त्यात डाळी, भाज्या, भात, चटण्या आणि लोणच्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र आणि ओडिसा देशाच्या इतर भागांशी खूप चांगले जोडलेले आहेत। महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी खूप प्रसिद्ध आहे, तर ओडिसामध्ये कोणार्क येथील भगवान जगन्नाथचे सूर्य मंदिर खूप प्रसिद्ध आहे। ही दोन्ही राज्ये भारत देशाच्या विकासात खूप मोलाचा हातभार लावतात। नमस्कार, माझे नाव सोनाली मुंडे, इयत्ता 7वी, एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये माझ्या जोडीचे नाव आहे पंजाब व आंध्र प्रदेश। भारत देशामध्ये ही दोन राज्ये आपल्या गुण वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत। पंजाब हा 5 नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे। शीख लोकांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर येथे प्रसिद्ध आहे। तर आंध्र प्रदेश मध्ये भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आहे। तसेच येथे तिरुपती बालाजी मंदिर खूप प्रसिद्ध आहे। नमस्कार, माझे नाव अर्णव प्रकाश गोंडे, इयत्ता 7वी, एक भारत श्रेष्ठ भारत यामध्ये माझी जोडी आहे हरियाणा आणि तेलंगणा। या दोन्ही राज्यांचा विचार केला तर हरियाणामधून बासमती तांदूळ संपूर्ण भारतात आयात केला जातो। महाभारत हे युद्ध हरियाणामध्ये झाले होते। तेलंगणाचे मुख्य पीक तांदूळच आहे। येथील भाषा तेलुगू आहे। तेलंगणा शब्दाचा अर्थ तेलुगू भाषिकांची भूमी। तेलंगणाचे राज्य पोट तलवार व राज्य रक्षे, ज्याचे आपण सर्वजण भारतभर दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून देण्यासाठी त्याची पूजा करतो, त्यालाच आपण आपल्याचे झाड असेही म्हणतो। हरियाणा व तेलंगणा ही दोन्ही राज्य आपल्या भारत देशाच्या प्रगतीला हातभार लागतात। नमस्कार, माझे नाव मनीष मकवंदे गोंदे, इयत्ता 6वी, एक भारत श्रेष्ठ भारत यामध्ये माझी जोडी आहे राजस्थान आणि आसाम। राजस्थान हे भारतातील उत्तर भागातील राज्य आहे, तर आसाम हे ईशान्य भारतातील 7 राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य आहे। राजस्थान हे इतिहासाची व ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे, तर आसाम हे कृषीप्रधान राज्य म्हणून प्रसिद्ध आहे। राजस्थान उष्ण वाळवंट असल्यामुळे शेतीचे प्रमाण कमी आहे। ज्वारी, मका, हरभरा, गहू ही राजस्थानमधील प्रमुख पिके आहेत। तर आसाम हे चहाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। आसाम हे राज्य सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, म्हणजे भारत देशातील ही दोन्ही राज्य आपल्या वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध आहेत। नमस्कार, माझे नाव ऋषभ, एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये माझ्या
पुराण बाइबल Somebody.